तर सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. गावदेवी क्रिकेट संघ उंबारली आयोजित उंबारली चषक 2022 चं पर्व आपण अनुभवलं. 24 ग्रामीण रेग्युलरचे संघ खेळले आणि 16 ग्रामीण 40+ संघ खेळत असताना तुम्ही बघितले. सर्वांचा खेळ तर झालेला आहे, मात्र पारितोषिक वितरण 16 बाकी आहे. काही मान्यवरांचा या ठिकाणी आम्ही सन्मान करणार आहोत, खास करून ज्यांची उपस्थिती तुम्हाला पाहायला मिळत आहे ती या स्पर्धेमध्ये. या सोहळ्याप्रसंगी बालाजी इस्टेटचे सर्वे सर्वा, ज्यांनी भरपूर सहाय्य केले आहे या स्पर्धेसाठी, उद्योगपती आदरणीय भावेशभाई सिंघाणे यांचा ठिकाणी सन्मान करण्यात येईल. या सन्मानासाठी मी विनंती करेन उद्योगपती उंबारलीचे श्रीमान सुखदेवजी पाटील साहेबांना आपल्या शुभ हस्ते. आपण बालाजी इस्टेटचे सर्वे सर्वा श्रीमान भावेशभाई सिंघाणे यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करावा. बालाजी इस्टेट ची ऍड आपण या स्पर्धेमध्ये बघितलीच असेल. उंबारली मानपाडा रोड वरती आपल्या स्वप्नातील घर तुम्ही घेऊ शकता. 35 लाख पासून स्टार्टिंग प्राइस आहे. 1, 2, 3 BHK आपण अवश्य भेट देऊ शकता. आणि या स्पर्धेसाठी ज्यांनी बहुमोलाचं सहकार्य केलेलं आहे ते उद्योगपती श्रीमान भावेशभाई सिंघाणे यांच्या ठिकाणी सन्मान होत असताना आपण बघितला. सुखदेवजी पाटील यांच्या शुभेच्छा आपल्या योगदानाबद्दल आई गावदेव क्रिकेट संघ उंबारली याच्या यांच्या वतीनं मनापासून आभार. आपण पुन्हा आमच्या व्यासपीठाची शोभा वाढवा. त्यानंतर माजी सरपंच उंबारलीचे विठ्ठलजी पाटील साहेब यांना विनंती असेल, या आपण आमच्या व्यासपीठावरती आम्ही आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. त्यानंतर आपण सन्मान करणार आहोत कार्यसम्राट सरपंच शहर संघटक महाराष्ट्र नवनिर्माण सेना हेदुडणेचे श्रीमान तकदीरजी दशरथ काळन यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. आणि या सन्मानासाठी मी विनंती करेन श्रीमान लालचंद्रजी पाटील साहेब उद्योगपती उंबारली यांच्या शुभ हस्ते शहर संघटक महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि कार्यसम्राट सरपंच हेदुडणेचे श्रीमान तकदीरजी दशरथ काळन यांचा या ठिकाणी सन्मान होत असताना वस्त्र अलंकार शॉल आणि या स्पर्धेची गोड आठवण मोमेंटो सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी मान्यवरांचा सन्मान होत असताना आपल्या योगदानाबद्दल आई गावदेव क्रिकेट संघ उंबारली यांच्या वतीनं मनपूर्वक आभार. तर या खास सोहळ्या प्रसंगी मान्यवर आमच्या ठिकाणी उपस्थित आहेत. कार्यसम्राट सरपंच हेदुडणे ग्रामपंचायतीचे आणि शहर संघटक महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक स्पष्ट वक्ते म्हणून ज्यांना आपण नेहमीच ऐकलं असेल आणि आज या स्पर्धेच्या दरम्यान ते आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करत आहेत. ग्रामस्थ मंडळ उंबारली आयोजित आई गावदेवी चषक उंबारली 2022. मी आयोजक ग्रामस्थ मंडळ म्हटलं उंबारली, खरं तर क्रिकेट टीम असते, ती टीम कार्यक्रमाचं या क्रिकेट सामन्यांचं आयोजन करत असतं, परंतु उंबारली असं गाव आहे की संपूर्ण गाव रेग्युलर टीम 40+ टीम आणि गावातील सर्व मान्यवर व्यक्ती मिळून हा आई गावदेवी चषक उंबारली आयोजित केला जातो. कोणतंही काम जेव्हा संपूर्ण गाव एकत्र येऊन जेव्हा एखादी गोष्ट करतो ती गोष्ट अप्रतिम असते आणि सर्वात सुंदर आणि मोठी असते. त्याच पद्धतीने संपूर्ण गाव येऊन इथे या क्रिकेट रेग्युलर टीमच्या सोबत 40+ टीमच्या सोबत येऊन सर्व गावांनी मिळून हा इथे चषक भरवला. खरं तर 5 दिवसाची भव्य दिव्य अशी स्पर्धा इथे निर्विघ्नपणे पार पाडली, याबद्दल मी संपूर्ण उंबारलीवासियांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. तुमच्या एकत्रितपणामुळे हा सुंदर सोहळा सर्व खेळाडूंना खेळता आला, प्रेक्षकांना पाहता आला. मी विशेष करून रेग्युलर टीमबरोबर 40+ टीमचे देखील आभार व्यक्त करतो. तसेच माझे मित्र सुखदेव पाटील उद्योजक, विठ्ठल पाटील माजी सरपंच,
तसेच क्रिकेटचे निस्सीम चाहते बाबो भोईर आणि असंख्य मान्यवर तुकाराम दादा पाटील असतील वगैरे सर्वांची त्यांना साथ असते आणि सर्व एकत्र येऊन जेव्हा हे काम करतात ते अप्रतिम असतं. सर्व भव्यदिव्य होतं. पुढच्या वर्षी आताच लालचंद पाटील यांनी देखील सांगितलं की पुढच्या वर्षी यापेक्षा देखील अजून भव्यदिव्य अशी स्पर्धा या ठिकाणी भरवण्यात येईल. नक्कीच आम्हाला ज्यावेळेस आपण मदतीसाठी हात हाक माराल त्यावेळेस आम्ही निश्चितच तयार असू. मला इथे बोलावून मला मान सन्मान दिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. थँक्यू सो मच. खूप मार्मिक शब्दांमध्ये ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि पुढच्या या सीझनसाठी देखील शुभेच्छा असतील तर गावदेवी क्रिकेट संघ उंबारलीला. सो आणखीन काही मान्यवरांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. मंचावरती उपस्थित वसारचे आदरणीय नकुलजी फुलोरे साहेबांच्या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. आपण आमच्या सादरीकरण कक्षामध्ये आणि या सन्मानासाठी मी विनंती करेन ती माझी सरपंच उंबारलीचे विठ्ठलजी बोईर विठ्ठलजी पाटील साहेब यांना विनंती असेल. आपल्या शुभाशी आपण सन्मान करायचा आहे. नकुलजी फुलोरे साहेब यांच्या ठिकाणी सन्मान होत असताना तुम्ही बघत आहात माजी सरपंच विठ्ठलजी पाटील साहेब उंबारली यांच्या शुभ असे. त्याचबरोबर 70-70 स्पोर्ट्सचे सर्वे सर्वा सागा येतो. तुम्हाला जे स्पोर्ट्स शो पाहायला मिळतं स्विंगचा सुलतान म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं टेनिस बॉल क्रिकेटचा एक नामवंत खेळाडू सुलतान खान यांच्या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. मी विनंती करेन ते आमच्या व्यासपीठावरती उपस्थित कैलासदादा पाटील यांना आपल्या शुभ हस्ते. आपण एक नामांकित खेळाडू आखाती देशांमध्ये देखील भारताचं प्रतिनिधित्व ज्यांनी केलं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आणि टेनपीएल या मोठ्या स्पर्धेमध्ये नेहमीच ज्यांची महत्त्वपूर्ण कामगिरी असते ते सुलतान खान यांच्या ठिकाणी सन्मान होत असताना आपलं देखील मनपूर्वक आभार. गावदेव क्रिकेट संघ उंबारली यांच्या वतीने उंबारली चषक 2022 मध्ये. त्याचबरोबर 40+ ग्रामीण क्रिकेट संघटनेचे खजिनदार नवापाड्याचे बाळादादा बोराड एक नामांकित खेळाडू त्यांना देखील विनंती असेल. आपण देखील या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपलाही या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. आदरणीय जीवनजी भोईर साहेब यांना विनंती करेन आपल्या शुभासे आपण त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. खजिनदार 40+ ग्रामीण क्रिकेट असोसिएशन बाळादादा बोराडे यांच्या ठिकाणी सन्मान होत असताना तुम्ही बघत आहात. त्यानंतर मलंगड क्रिकेट नगरीचा ठाण्यावाघ गावदेवी वसार संघ या स्पर्धेमध्ये विजयी झाला आणि या संघाला लीड करणारा क्रिकेट साई कवलिया कित्येक वर्ष जो टेनिस बॉल क्रिकेटमध्ये महत्वपूर्ण कामगिरी करत आहे रवीदादा वाईले यांच्या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. या सन्मानासाठी मी विनंती करेन मंचावरती उपस्थित कैलासदादा पाटील यांना आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. मिहिर 11 या नावाने बऱ्याच वेळा आपण बरेचसे संघ बघत असतो आणि त्यांचे चिरंजीव मिहिर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्या बॅटने रवीदादा वाहिले यांनी या स्पर्धेमध्ये धावा बनवल्या 30 बॅट पकडून मिहिर त्यांच्या सोबत उभा आहे. या ठिकाणी सन्मान होत असताना तुम्ही बघत आहात प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपलं मनपूर्वक आभार. त्याचबरोबर उंबारली गावचे माजी सरपंच लाडकं व्यक्तिमत्व ज्यांचं नेहमीच या संघाला पाठबळ असतं त्यांनी या स्पर्धेमध्ये आर्थिक सहकार्य देखील केलेलं आहे ते आदरणीय विठ्ठलजी धर्मा पाटील साहेब यांच्या ठिकाणी सन्मान होईल आणि मी विनंती करेन लेजंड प्लेअर उंबारलीच्या सचिनदादा भोईर यांना आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. नेहमीच या संघाला ज्यांचं पाठबळ राहिलेलं आहे या स्पर्धेमध्ये देखील त्यांची महत्त्वपूर्ण कामगिरी राहिली आर्थिक पाठबळ त्यांनी दिलेलं आहे ते माजी सरपंच विठ्ठलजी धर्मा पाटील साहेब यांच्या ठिकाणी सन्मान होत असताना आपण बघितलं.
अरे क्रीडांगण तुम्ही बघितलं स्वर्गीय रघुनाथ काळू पाटील क्रीडांगण, 5 दिवस या क्रीडांगणावरती तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळाली आणि या क्रीडांगणाचे भूदाते श्रीमान चंद्रकांतजी रघुनाथ पाटील यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. त्यांना मी विनंती करेन या पण आमच्या व्यासपीठावरती आपल्या यथोचित सन्मान करण्यात येईल, ज्यांच्या मालकीच्या जागेवरती आपण हे क्रीडांगण बघत आहोत आणि या क्रीडांगणावरती आपण उंबार्ली चषक 2022 पर्व अनुभवलं, त्यांचा या ठिकाणी सन्मान होईल आपण आमच्या व्यासपीठावरती. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये महत्वपूर्ण भूमिका ही स्पर्धा पूर्ण करण्यामागे ज्यांचा मोलाचा वाटा आहे ते सर्वांचे लाडके कैलास दादा पाटील यांचा मी या ठिकाणी सन्मान करणार आहोत. आणि या सन्मानासाठी मी विनंती करेन सचिन दादा भोईर आणि सोमनाथ दादा भोईर, रवी दादा भोईर या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण त्यांचा सन्मान करणार आहोत. सिनियर प्लेयर 40+ क्रिकेट जे आजही खेळत आहेत आणि महत्वपूर्ण भूमिका मॅनेजमेंट कमिटीमध्ये ज्यांनी कैलास दादा पाटील आपलं मनपूर्वक आभार. त्याचबरोबर उद्योगपती उंबार्लीचे आदरणीय लालचंद्रजी पाटील साहेब यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या लालचंद्रजी पाटील साहेब आणि या सन्मानासाठी मी विनंती करेन सोमनाथजी भोईर साहेबांना, आपण त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. सिनियर प्लेयर 40+ क्रिकेट जे आजही खेळत आहेत आणि ज्यांचं नेहमीच पाठबळ त्यांच्या रेग्युलर संघाला राहिलेलं आहे, या स्पर्धेमध्ये देखील ज्यांची महत्वपूर्ण भूमिका राहिली लालचंद्रदा पाटील यांचा या ठिकाणी सन्मान होत असताना. त्याचबरोबर सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व या संघाला नेहमी ज्यांचं पाठबळ राहिलेलं आहे आणि आपल्या कर्तृत्वानं सर्वांची मनं जिंकणारे व्यक्तिमत्व उंबार्लीचे आदरणीय सुखदेवजी पाटील साहेब आहेत. या सन्मानासाठी मी विनंती करेन व्यासपीठावरती उपस्थित रवीदादा भोईर आणि कैलासदादा पाटील आपल्या शुभ हस्ते दादांच्या ठिकाणी सन्मान होईल. नेहमीच या गावाला या संघाला ज्यांचं पाठबळ राहिलेलं आहे, गेले 5 दिवस ज्यांना आपण व्यासपीठावरती बघितलं त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत. आपल्या योगदानाबद्दल मॅनेजमेंट कमिटीद्वारे आपलं देखील मनपूर्वक आभार. आमच्या समवेत आहेत, 5 दिवस आपण ही स्पर्धा बघितली, गेले कित्येक वर्ष उंबार्ली गावाच्या माध्यमातून उंबार्ली संघाच्या माध्यमातून याच क्रीडांगणावरती आम्ही स्पर्धा बघत आहोत. काय सांगाल या वर्षीची स्पर्धा कशी राहिली, खेळाडू कसे खेळले, मॅनेजमेंट कशी राहिली? आई गावदेवी चषक उंबार्ली 2022 ह्या चषकाबद्दल जर बोलायचं झालं तर आताच माझा मित्र तकदीर कालन यांनी त्याच्या मनोगतामध्ये जवळजवळ सर्वच विषय मांडलेले आहेत की गावाचा नुसता हा टीमचा या टुर्नामेंटमध्ये सहभाग नसतो तर संपूर्ण गावाचा सहभाग असतो. गावाचा सहभाग असल्यामुळे कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येत नाही, खेळामध्ये पण नाही आणि इतर कोणत्याही गोष्टीबद्दल नाही, त्याच्यामुळं गावाचा पण नाव वाढतो आणि खेळण्यात खूप मजा येतो. आम्हाला तर आता मी जवळजवळ ह्या वर्ष 5 दिवस जवळजवळ सुट्टीच टाकली, मी पण स्वतः 5 दिवस ग्राउंडवरच होतो, त्यामुळे वर्षात ना असे काही दिवस प्रत्येक माणसाने जीवनामध्ये राखून ठेवायचे असतात. काम हा प्रत्येकाला असतोच, कामाबद्दल स्वतःचं शरीर किंवा इतर या गोष्टी ह्या पण जपायला पाहिजेत आणि तुम्ही सगळे तरुण एकत्र येऊन असा मोठा उत्साह साजरा करता, आम्हाला ह्या गोष्टीबद्दल खरंच आनंद आहे की लोक काही काही टीका पण करतात, करू द्या, पण त्याच्याने आपलं शरीर तर तंदुरुस्त राहतो ना, एवढं बोलतो मी दोन शब्द. थँक्यू, धन्यवाद. टीका करणारे जरूर टीका करतात मात्र क्रिकेट हा खेळ 40+ तर
एकच उद्दिष्ट राहिले आहे की फिटनेससाठी आम्ही क्रिकेट खेळत आहोत आणि ते आजही आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. नवीन जर्सी यंदाच्या हंगामामध्ये आपण बघू शकाल आणि त्या टी शर्टचं इनॉग्रेशन आपण या ठिकाणी करणार आहोत. अनावरण जे आम्हाला स्पॉन्सर्ड करण्यात आलेली आहे ध्रुव अक्षय भुईर जे उंबारलीचे आहेत त्यांच्याकडून 70-70 या कंपनीने या ब्रँडने बनवलेली ही टी शर्ट तुम्हाला पाहायला मिळेल जिचं आपण इनॉग्रेशन या ठिकाणी करत आहोत. सचिनजी भुईर या संघाचे सिनियर खेळाडू आणि मी उंबारली सर्व संघाला विनंती करेन आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सुलतान खान यांच्या शुभेच्छा आपण हे इनॉग्रेशन करत आहोत. अनावरण 70-70 या स्पोर्ट्स ब्रँडची ही टी शर्ट तुम्ही बघत आहात जी आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेली आहे ध्रुव अक्षय भुईर यांच्याकडून. गावदेवी क्रिकेट संघ उंबारली ही नवीन जर्सी परिधान करून तुम्हाला आता काही स्पर्धांमध्ये पाहायला मिळेल. स्क्रीनवरती तुम्हाला ही जर्सी पाहायला मिळते 70-70 तारिकभाई सय्यद यांच्या या स्पोर्ट्स ब्रँडने बनवलेली ही जर्सी तुम्ही बघत आहात स्पॉन्सर्ड बाय ध्रुव अक्षय भुईर. त्यांचा आम्ही मनापासून आभारी आहोत. धन्यवाद. त्यानंतर आपण सन्मान करणार आहोत या स्पर्धेमध्ये महत्वपूर्ण भूमिका ज्यांची राहिली आमचे दोन्ही अंपायर्स प्रसाद सहस्रबुद्धे आणि रमेश मात्रे या दोन्ही अंपायर्सना मी विनंती करेन या आपण आमच्या व्यासपीठावरती आपल्या ठिकाणी यथोचित सन्मान करण्यात येईल. सिनियर प्लेअर रविदादा भुईर यांच्या शुभेच्छा आपण आज सन्मान करणार आहोत. प्रसाद सहस्रबुद्धे सर महत्वपूर्ण भूमिका गेले 4 दिवस या स्पर्धेमध्ये गेले 5 दिवस या स्पर्धेमध्ये ज्यांची राहिली आणि त्यासोबत रमेशजी मात्रे मेक्या सन्मान होईल. कामगिरी या दोन्ही अंपायरची राहिली त्यांचा या ठिकाणी सन्मान होतो आहे. आदरणीय रवी भुईर यांच्या शुभहस्ते आवाजाची काळजी ज्यांनी घेतली आणि सुंदर अशी संगीत तुमच्यापर्यंत ज्यांनी पोहोचवली ते अजयसिंह जाधव खोणी यांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. बालाजी स्टेटचे सर्व सर्वा भावेशभाई सेंघाणे आपल्या मधून रजा घेत आहेत त्यांचं मनपूर्वक आभार. या स्पर्धेमध्ये ज्यांचं आर्थिक पाठबळ राहिलं आणि या स्पर्धेमध्ये खास ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली आपलं मनपूर्वक आभार. अजय जाधव आमचे डीजे ऑपरेटर या आपण या लवकरात लवकर या. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला आणि सुमधुर अशी संगीत गेल्या 5 दिवसांमध्ये आगरी कोळी गीतांचा खजिना ज्यांच्याकडे आहे ते खोणीचे जाधव यांच्या ठिकाणी सन्मान होत आहे. पूर्वक आभार. लाईव्ह स्ट्रीमिंग क्रिकेट राहुल जुलवेकर यांच्या टीमस ते या ठिकाणी नाही आहेत आपण विनायक यांना इन्व्हाइट करत आहोत. या आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये वॉल टेनिस क्रिकेट या वाहिनीचा या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. मी पुन्हा विनंती करेन ती रविदादा भुईर यांना आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. त्यानंतर हे भव्य व्यासपीठ ज्यांनी बनवलं या क्रीडांगणाच्या चोहू बाजूला ज्यांनी सुंदर सजावट केली ते मंडप डेकोरेटर्सचे समर्थ मंडप डेकोरेटर्सचे प्रोप्रायटर श्रीमान बंडू रसाळ उंबारली यांचा या ठिकाणी सन्मान होईल. आपण आमच्या व्यासपीठावरती श्रीमान बंडू रसाळ समर्थ मंडप डेकोरेटरचे प्रोप्रायटर यांच्या ठिकाणी सन्मान होईल आणि या सन्मानासाठी मी विनंती करेन कैलासदादा पाटील यांना आपल्या शुभेच्छा आपण श्रीमान बंडू रसाळ समर्थ मंडप डेकोरेटरचे प्रोप्रायटर यांचा यथोचित सन्मान करावा. ज्या विकेट वरती
ज्या पीच वरती आपण खेळलो या पीचला ज्यांनी बनवलं पीच क्युरेटर हे दुटणेचे भीमचंद्र कान जे 40+ ग्रामीण संघटनेचे सचिव आहेत त्यांना विनंती असेल आपण या आपल्या या ठिकाणी सन्मान करण्यात येईल भीमचंद्र कान। त्याचबरोबर ज्यांनी तुमच्या समोर धावत समालोचन पोहोचवलं ते समालोचक आज खास करून ज्यांची उपस्थिती आपण बघितली पनवेल आंबिवलीचे विष्णू गडकरी यांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत। खूप सुंदर साथ मेगा फायनलच्या अंतिम मॅच मध्ये ज्यांनी आम्हाला दिली मी विनंती करेन मंचावरती उपस्थित श्रीमान रवी भोईर यांना आपल्या शुभेच्छा आपण विष्णू गडकरी सरांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करावा। आंबिवली पनवेल वरून खास करून ज्यांची उपस्थिती या ठिकाणी राहिली त्यांचा या ठिकाणी सन्मान होत असताना त्यानंतर पुढचा सन्मान अपकमिंग यंग टॅलेंट गायनासोबत समालोचन क्षेत्रामध्ये देखील ज्यांनी आपली छाप सोडलेली आहे माझे जवळचे मित्र व्हॉइस ऑफ बालगाव भाग्यश्री म्हात्रे यांच्या ठिकाणी आम्ही सन्मान करणार आहोत आणि या सन्मानासाठी मी विनंती करेन मंचावरती उपस्थित सोमनाथजी भोईर यांना रवीदादा भोईर यांना विनंती असेल आपल्या शुभहस्ते आपण त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे। महत्वपूर्ण योगदान ऍज अ कॉमेंटेटर म्हणून या स्पर्धेमध्ये ज्यांचं राहिलं आपल्या योगदानाबद्दल मॅनेजमेंट कमिटीद्वारे आपलं मनपूर्वक आभार। तर या स्पर्धेचा खऱ्या अर्थाने मुख्य वाटा या स्पर्धेमध्ये नक्की ज्या ज्या खेळाडूंचा चांगला योगदान राहिला ते सांगण्याचं सार खऱ्या अर्थाने ॲज अ कॉमेंटेटर म्हणून आमचे जवळचे मित्र करण करत होते। अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये त्यांचा आवाज तुम्ही ऐकला ज्यांची ओळख नुकतीच मी सांगितली गेली की वारकरी संप्रदायातून जात असताना कोणी मृदुंगमनी होतो कोणी कीर्तन करतो तर कोणी हरिपाठ करतो परंतु समालोचन क्षेत्र ही त्यांची आवड राहिली आणि मकर संक्रांत चषक असेल खाडी चषक असेल त्यानंतर धडाकेबाद चषकापर्यंत त्यांचे पॅम्पलेट्स नक्कीच तुम्ही पाहायला मिळाले। आमच्या जवळचे मित्र ज्यांच्या मार्गदर्शनाने अनेक सारे समालोचन नक्कीच क्षेत्रामध्ये जेव्हा नवीन असतात ते त्यांची खऱ्यातनी शैली पाहून त्यांच्या अगदी गुणांनी नक्कीच पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतात। आमचे जवळचे मित्र परम मित्र व्हॉइस ऑफ हेदुडणे करण काळन यांचा शुभ सन्मान नक्कीच आम्ही या व्यासपीठावरती करत आहोत ज्यांच्या माध्यमातून अनेक साऱ्या क्रिकेटच्या गोष्टी अगदी सोप्या पद्धतीने सांगितल्या जात असतात। मैत्रीचे नाते खूप चांगले ते जपत असतात खऱ्या अर्थाने व्यावसायिक क्षेत्रामध्ये समालोचन ही त्यांची सध्या खास ओळख राहिली आहे आणि त्याच करण काळन नक्की त्यांचा शुभ सन्मान आम्ही इथनं करत आहोत। धन्यवाद। त्याचबरोबर पुढील सन्मान आपण करणार आहोत आमचे ऑफिशियल स्कोरर या स्पर्धेचे सन्मान आपण करणार आहोत। दरम्यान ज्यांचं नुकतंच आमच्या व्यासपीठावरती शुभागमन होत आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सन्माननीय नगरसेवक महेश पाटील साहेब आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत संपूर्ण ताफ्यास त्यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे आम्ही आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत। उद्घाटन सोहळ्या प्रसंगी जे खास करून उपस्थित राहिले होते आणि आज प्राईस सेरेमनी साठी त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत। ऑफिशियल स्कोरचा सन्मान करणार आहोत कल्पेश पाटील नागाव 40+ क्रिकेट संघटने अंतर्गत महत्वपूर्ण कामगिरी जे करत आहेत आणि या स्पर्धेमध्ये ज्यांचं योगदान महत्वपूर्ण राहिलं ते कल्पेश पाटील नागाव यांच्या ठिकाणी सन्मान करण्यात येईल। कैलासदा पाटील यांच्या शुभहस्ते सन्मान होत असताना आणि त्याचबरोबर आमचे याच गावातील स्कोरर ज्यांनी महत्वपूर्ण भूमिका 5 दिवस साकारली ते बावेशजी पाटील बावेशजी पाटील आपण या आपला देखील या ठिकाणी सन्मान करण्यात येईल कारण जितका ऍक्टिव्ह स्कोरर असतो मित्रांनो तितकी माहिती समालोचक तुमच्यापर्यंत पोहोचवतो या दोन्ही स्कोररचा मनापासून आभार। भावेश पाटील या लवकरात लवकर आपल्या ठिकाणी सन्मान करण्यात येईल या सन्मानासाठी मी विनंती करेन रवीदादा भोईर यांना आपल्या शुभेच्छापण सन्मान करायचा आहे।
त्याचबरोबर या पारितोषिक वितरण सोहळा प्रसंगी हेलुडणीचे देवानंदजी भंडारे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. मी विनंती करेन मंचावरती उपस्थित कैलासदादा पाटील यांना आपल्या शुभ असे आपण उद्योजक देवानंदजी भंडारे यांचा या ठिकाणी सन्मान करावा. आणि त्याचबरोबर उद्योजक इंद्रजितजी काळन यांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. या सन्मानासाठी मी पुन्हा विनंती करेन कैलासदादा पाटील यांना आपल्या शुभ असे आपण त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. चला तर मग आता मान्यवरांचा आणि आमच्या ऑफिशियलचा सन्मान करून झालेला आहे. कोणाचा सन्मान कोण राहिलं असेल तर मॅनेजमेंट कमिटीकडून आपली दिलगिरी व्यक्त करेन. आपण वळूयात आता पारितोषिक वितरण सोहळ्याकडे. पहिला पारितोषिक मेगा फायनल 40+ फॉर्मॅट मधून जो अंतिम फेरीचा सामना तुम्हाला पाहायला मिळाला आणि त्या सामन्याचा सामनावीर जोरदाट्याने स्वागत करूयात. 10 चेंडूंमध्ये 23 धावसंख्येची बारदार खेळी करणारा नवापाडा 40+ संघाचा संदीप म्हात्रे. आदरणीय राजू पाटील साहेब यांना विनंती करेन आपण या आपल्या शुभस्य आपण सादरीकरण कक्षामध्ये संदीप म्हात्रे यांना हा सामनावीरचा पुरस्कार देणार आहोत. मोठ्या सामन्याचा मोठा खेळाडू 10 चेंडूमध्ये 23 धावसंख्येची अंतिम फेरीमध्ये त्याची महत्वपूर्ण इनिंग राहिली. रिशांक मेन्स ब्युटिक यांच्याकडून हेवालेट आणि आकर्षक ट्रॉफी देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान होत असताना अभिनंदन मान्यवरांचा आभार धन्यवाद डीजे. पुढचा पारितोषिक सामनावीर रेग्युलर फॉर्मॅट महत्वपूर्ण कामगिरी याही खेळाडूची राहिली. 10 चेंडूंमध्ये 36 धावसंख्येची बारदार खेळी करणारा गावदेवी वसारचा संघ नायक जोरदाट्यांनी त्याचं स्वागत करूयात नितीन म्हात्रे. आदरणीय जीवनजी भोईर साहेब यांना मी विनंती करेन आपल्या शुभस्य या पारितोषिकाचं वितरण होईल. कॅप्टन आहेत आणि लीडरशिप इज नॉट पोझिशन इज इट ऍक्शन. हे कोणतं पद नसून ती कृती करण्यासाठी तुम्हाला संधी असते आणि ती कृती आपल्याला पाहायला मिळाली गावदेवी वसारचा कॅप्टनशी नितीन म्हात्रेची. अभिनंदन नितीन. 10 चेंडू 36 धावसंख्येचं बारदार योगदान देत असताना मेगा फायनलचा सामनावीरचा पुरस्कार स्वीकारत असताना अभिनंदन. पुढचं पारितोषिक 40+ फॉर्मॅट उत्कृष्ट क्षेत्र रक्षक स्पोर्ट्स शूज ज्या मला पुरस्कृत करण्यात आलेले आहेत जागृती स्पोर्ट्स यांच्या वतीने मी हे पारितोषिक देण्यासाठी मंचावरती उपस्थित. आदरणीय लालचंद्रजी पाटील साहेब उद्योगपती उंबारली यांना विनंती करेन आपल्या शुभस्य पारितोषिकाचं वितरण होईल. 40+ फॉर्मॅट उत्कृष्ट क्षेत्र रक्षक ट्रॉफी आणि स्पोर्ट्स शूज साठी हे पारितोषिक. संघ आहे नवाब पाडा आणि जोरदाटाने आपण स्वागत करूयात. खेळाडू आहे उमेश जाधव. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक वय 40 वरती आहे मित्रांनो. मात्र एखाद्या नव तरुणाला देखील लाजवेल असं त्यांचं फिटनेस आहे आणि ऍज अ फिल्डर म्हणून महत्वपूर्ण भूमिका नवापाडासाठी ज्यांची राहिली. अभिनंदन उमेशजी जाधव आणि मान्यवरांचा आभार. वळत आपण पुढचं पारितोषिक रेग्युलर फॉर्मॅट उत्कृष्ट क्षेत्र रक्षक रिशांक मेन्स कलेक्शन यांच्या माध्यमातून स्पोर्ट शूज आणि आकर्षक अशी ट्रॉफी हे पारितोषिक वितरण करण्यासाठी मी मंचावरती उपस्थित. दिगंबरजी कालन यांना विनंती करेन. श्रीमान दिगंबरजी काळन यांच्या शुभास या पारितोषिकाचं वितरण होईल. जोरदाटाने आपण स्वागत करूयात. संघ आहे ओमसे आगासन आणि खेळाडू आहे विनायक मुंडे उंबारली चषकाच्या या पर्वाचा उत्कृष्ट क्षेत्र रक्षक.
आभार। उत्कृष्ट गोलंदाज 40+ फॉर्मैट आकर्षक अशी ट्रॉफी आणि स्पोर्ट्स शूज जे आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेले आहेत जागृती स्पोर्ट्स यांच्या वतीने हे पारितोषिक वितरण करण्यासाठी मी विनंती करेन मंचावरती उपस्थित श्रीमान राजूदादा पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभस या पारितोषिकाचं वितरण होईल। या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्याने 4 विकेट मिळवले जोरदारटाने आपण स्वागत करूया। संघ आहे वागेश्वर देसाई आणि खेळाडू आहे नितीन पाटील। विकेट मिळवले महत्त्वपूर्ण कामगिरी केली जागृती स्पोर्ट्स यांच्या वतीने स्पोर्ट्स शूज आणि आकर्षक ट्रॉफी जी राजू पाटील साहेब यांच्या शुभेच्छा आम्ही देत आहोत। अभिनंदन नितीन पाटील खरं तर या ठिकाणी उपस्थित नाहीयेत त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत मनपूर्वक आभार। उत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर ऑफ दिस टूर्नामेंट रेग्युलर फॉर्मॅट कुलर स्वर्गीय अक्षता नारायण भोईर यांच्या स्मरणार्थ श्रीमान अमित नारायण भोईर आजेगाव यांच्या वतीने कूलर आणि स्पोर्ट्स शूज आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेले आहेत। उंबार्ली चषक 2022 या पर्वाचा रेग्युलर फॉर्मॅटचा उत्कृष्ट गोलंदाज जोरदार खेळाने स्वागत करूया। संघ आहे ध्रुव 11 जेजी स्पोर्ट्स वाकड आणि खेळाडू आहे सर्वांचा लाडका केतन म्हात्रे। खेळाडू त्यांचे बंधू किरण म्हात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत। मी विनंती करेन माजी सरपंच श्रीमान विठ्ठलजी धर्मा पाटील साहेब आपल्या शुभेच्छा या पारितोषिकाचं वितरण होईल। या संपूर्ण स्पर्धेमध्ये केतनने 8 विकेट मिळवले आणि तो ठरलाय रेग्युलर फॉर्मॅट मधून उंबार्ली चषकाचा उत्कृष्ट गोलंदाज। अभिनंदन इकुलर स्वर्गीय अक्षता नारायण भोईर यांच्या स्मरणार्थ श्रीमान अमित नारायण भोईर आजेगाव यांच्या वतीने आणि स्पोर्ट शूज अभिनंदन किरण म्हात्रे आभार। पुढचं पारितोषिक उत्कृष्ट फलंदाज 40+ फॉर्मॅट स्पोर्ट शूज जे आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेले आहेत वृषांक मेन्स ब्युटिक प्रोप्रायटर मिस्टर मच्छिंद्रजी भोईर यांच्या वतीने आणि आकर्षक अशी ट्रॉफी 40+ फॉर्मॅट उत्कृष्ट फलंदाज उंबार्ली चषक 2022 या पर्वाचा हे पारितोषिक देण्यासाठी मी मंचावरती उपस्थित श्रीमान देवानंदजी भंडारी युवा उद्योजक हेदुटणे यांना विनंती करेन आपल्या शुभेच्छा या पारितोषिकाचं वितरण होईल। जोरदार ठाणे आपण स्वागत करूयात। संघ आहे नवापाडा ज्या फलंदाजाने 67 रन 67 धावा उभारल्या खेळाडू आहे बाबू राणे। फॉर्टी प्लस ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे आणि या स्पर्धेमध्ये ज्यांनी 67 धावा उभारल्या आपल्या संघासाठी महत्वपूर्ण कामगिरी करत असताना बाळदादा बोराडे ठरलेले आहेत या स्पर्धेचे उत्कृष्ट फलंदाज। अभिनंदन मान्यवरांचा आभार। पुढचं पारितोषिक उत्कृष्ट फलंदाज रेग्युलर फॉर्मॅट कूलर जी आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेली आहे नंदाई मेडिकल प्रोप्रायटर मिस्टर अनिल मोतीराम पाटील यांच्या वतीने आणि स्पोर्ट शूज जे आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेले आहेत विशांग मेन्स ब्युटी प्रोप्रायटर मच्छिंद्र भोईर यांच्याकडून आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी मंचावरती उपस्थित उद्योगपती विजयजी बाकाडे साहेब यांना विनंती करेन आपण या आपल्या शुभेच्छा या पारितोषिकाचं वितरण होईल। ज्या खेळाडूने या संपूर्ण स्पर्धेमध्ये 70 धावा उभारल्या जोरदार ठाणे स्वागत करूयात। संघ आहे गावदेवी वसार आणि खेळाडू आहे कॅप्टन या संघाचा नितीन म्हात्रे। महत्वपूर्ण कामगिरी नितीन म्हात्रेने केली या संपूर्ण स्पर्धेमध्ये 70 धावा उभारल्या ऍज अ कॅप्टन लीड केला आपल्या संघाला आणि रेग्युलर फॉर्मॅट मधून उंबार्ली चषक 2000
22 च्या पर्वाचा तो उत्कृष्ट फलंदाज ठरला. अभिनंदन नितीन, मान्यवरांचे आभार. पुढील पारितोषिक मॅन ऑफ द टूर्नामेंट मालिकावीर 40+ फॉर्मॅट कूलर जी आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेली आहे स्वर्गीय वाळूबाई रामजी पाटील यांच्या स्मरणार्थ श्रीमान प्रदीप सोनू पाटील यांच्याकडून आणि बॅट जागृती स्पोर्ट्स यांच्या वतीने आम्हाला स्पॉन्सर करण्यात आलेली आहे. या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूने 89 धावा उभारल्या संघ आहे नवापाडा आणि खेळाडू आहे संदीप पात्रे. उपस्थित आदरणीय कैलास दादा पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभेच्छा आपण या पारितोषिकाचं वितरण करायचं आहे. या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूने 89 धावा कुठल्या नवापाडासाठी टॉप ऑर्डर मध्ये खूप सुंदर बॅटिंग ज्या खेळाडूने केली तो संदीप मात्रे ठरलाय उंबार्ली चषक 2022 च्या पर्वाचा मालिकंदन. मान्यवरांचा आभार. पुढील पारितोषिक मॅन ऑफ द टूर्नामेंट मालिकावीर रेग्युलर फॉर्मॅट बायसिकल जी आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेली आहे स्वर्गीय पुष्पलता सुरेश भोईर यांच्या स्मरणार्थ श्रीमान सागर सुरेश भोईर यांच्याकडून 24 ग्रामीणचे संघ आपल्याला पाहायला मिळाले रेग्युलर आणि ज्या 24 ग्रामीण रेग्युलर संघामधून हे पारितोषिक ज्याने मेहनतीने आपल्या नावावरती केलेलं आहे हे पारितोषिक देण्यासाठी अगोदर आपण जी 40+ ची पारितोषिक आहे ती आपण देऊयात अगोदर. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक देण्यात येईल 40+ फॉर्मॅट मधलं रोख रक्कम 25,000 आणि उपविजेते पद मंचावरती उपस्थित श्रीमान सर्व मान्यवरांना मी विनंती करेन आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या पारितोषिकाचं वितरण होईल. नगरसेवक श्रीमान महेशजी पाटील कार्यसम्राट सरपंच शहर संघटक तकदीरजी कान त्यासोबत विजयजी बाकाडे दिगंबरजी कान देवानंद भंडारी इंद्रजित कान लालचंद्रजी पाटील साहेब सुखदेवजी पाटील साहेब विठ्ठलजी पाटील साहेब राजू पाटील साहेब या सर्व मान्यवरांना विनंती असेल आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या पारितोषिकाचं वितरण होईल 40+ फॉर्मॅट उंबार्ली चषकाचं उपविजेते पद कॅश प्राइस 25,000 संघनायक किसन मात्रे जोरदाट्याने स्वागत करूयात वागेश्वर क्रिकेट संघ देसाई. अभिनंदन किसनजी मात्रे आणि संघ वागेश्वर देसाई जो या उंबार्ली चषक 2022 च्या पर्वाचा उपविजेता ठरला त्यानंतर विजेतेपद 40+ फॉर्मॅट रोख रक्कम 50,000 रुपये आणि उंबार्ली चषक या स्पर्धेचा 40+ फॉर्मॅट मधून विजेता राहिलाय जोरदाटाने स्वागत करूयात संघनायक आनंद जोशी आणि संघ नवापाडा.
संघाला लीड केलं आणि नमापाडाने खूप सुंदर परफॉर्मन्स करत असताना उंबार्ली चषक 2022 च्या पर्वाचं विजेतेपद पटकावलंय. हार्दिक हार्दिक अभिनंदन. मंचावरती उपस्थित ज्येष्ठ नागरिक सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व उंबार्लीचे बाबू भोईर यांना देखील विनंती करेन आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपल्या उपस्थितीमध्ये देखील या पारितोषिकाचं वितरण होईल. अभिनंदन नवापाडा. त्यानंतर आपण लगेचच वळणार आहोत रेग्युलर फॉर्मॅट तृतीय तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 25,000 आणि ही आकर्षक अशी ट्रॉफी देऊन ज्या संघाला आपण सन्मानित करणार आहोत जोरदार आणि स्वागत करूयात संघनायक मोतीराम भोईर आणि संघ ध्रुव इलेव्हन जीजी स्पोर्ट्स वाकण. मधून महत्वपूर्ण कामगिरी केली ती ध्रुव इलेव्हन जीजी स्पोर्ट्स वाकळने अक्षय भोईर यांनी पुरस्कृत केलेला संघ या स्पर्धेचा अर्थातच उंबार्ली चषक 2022 च्या पर्वाचा तिसरा क्रमांकाचा मानकरी ठरला. अभिनंदन किरण मात्रे आणि पुढचा पारितोषिकाकडे द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक उपविजेते पद रोख रक्कम 50,000 रुपये आणि आकर्षक असं हे उपविजेते पदाची ही ट्रॉफी एक करंडक जोरदार आणि स्वागत करूयात संघनायक विराज मुंडे आणि संघ ओमसाई आगासन. या संपूर्ण संघाने केले पहिल्याच मॅच मध्ये 54 धावा जिथे डिफेंड केल्या आणि तिथून त्यांचा तो विजयी रथ अंतिम फेरीमध्ये पोहोचला. संपूर्ण संघाने महत्वपूर्ण कामगिरी केली विराजने या संघाला लीड केलं. केशव मुंडे असेल ओंकार असेल विराज कुणाल करण बेडेकर नागराज मुंडे निल्सन मडवी विनायक मुंडे मंगेश मोनीश मुंडे आणि त्यांचे संपूर्ण सहकारी ज्यांनी महत्वपूर्ण कामगिरी केली या स्पर्धेमध्ये आणि उपविजेतेपद उंबार्ली चषकाचं ओमसाई आगासनच्या नावावरती हार्दिक हार्दिक अभिनंदन. कौदिवी क्रिकेट संघ उंबार्ली आयोजित उंबार्ली चषक 2022 पर्व आपण अनुभवलं आणि या स्पर्धेचं विजेतेपद प्रथम क्रमांकाची आकर्षक अशी ट्रॉफी रोख रक्कम 1,00,000 रुपये उंबार्ली चषक 2022 चा विजेता संघनायक नितीन म्हात्रे आणि संघ गावदेवी क्रिकेट संघ वसार अभिनंदन. आलेली आहे ट्रॉफी उंबार्ली चषक 2022 विजेते पद नितीन म्हात्रेच्या नेतृत्वाखाली गावदेव ने पटकावले आपलं अभिनंदन. रवी वायले यांना पण या संघामध्ये बघितलं सूरज जोतकर असतील महत्वपूर्ण कामगिरी जगदीश जोतकर कुणाल गिरीश म्हात्रे आणि त्यांचे संपूर्ण सहकारी ज्यांनी या स्पर्धेमध्ये महत्वपूर्ण कामगिरी करत असताना उंबार्ली चषक 2022 पर्वाचं विजेतेपद पटकावलंय. हार्दिक हार्दिक अभिनंदन. सर्वोत्कृष्ट खेळाडू या स्पर्धेचा रेग्युलर फॉर्मॅट ही बायसिकल तुम्ही बघत आहात जी आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेली आहे स्वर्गीय पुष्पलता सुरेश भोईर यांच्या स्मरणार्थ श्रीमान सागर सुरेश भोईर यांच्या वतीने ही बायसिकल आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेली आहे आणि आकर्षक अशी ट्रॉफी तुम्ही बघत आहात. सर्वोत्कृष्ट खेळाडू उंबार्ली चषक 2022 च्या पर्वाचा
ज्या खेळाडूने या संपूर्ण स्पर्धेमध्ये 85 धावा कुठल्या, जोरदाटाने स्वागत करूयात. संघ आहे ओमसाई आगासन आणि खेळाडू आहे करण बेडेकर. आणि आकर्षक अशी ट्रॉफी करणने 85 धावा या संपूर्ण स्पर्धेमध्ये कुठल्या आणि तो ठरला या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू, मॅन ऑफ द टूर्नामेंट उंबार्ली चषक 2022 च्या पर्वाचा. अभिनंदन करणशी आपण संपर्क साधणार आहोत. अभिनंदन करण बेडेकर, 85 धावा ज्या खेळाडूने या संपूर्ण स्पर्धेमध्ये कुठल्या, प्रथम तर अभिनंदन. काय सांगशील या संपूर्ण स्पर्धेमध्ये कशी कामगिरी राहिली, तुझ्या संघाने खूप चांगला खेळ केला. मला पहिले मॅच अजूनही आठवते जिथे तुझ्या संघाला आय थिंक 54 काहीतरी डिफेंड करायचा होता आणि त्या धावा तुमच्या संघाने डिफेंड केल्या. तिथून जो प्रवास सुरू राहिला तो अंतिम फेरीमध्ये राहिला आणि तुझ्या बॅटमधून भरपूर धावा आल्या. काय सांगशील? हा ग्राउंड खूप छान आणि आमच्यासाठी लकी सुद्धा आहे. आणि पहिली मॅच जेव्हा आमची आकाश आणि वडवली होती त्यामध्ये 52 धावा आमच्यासाठी थोड्या जास्तच होत्या म्हणजे, परंतु ज्याप्रमाणे बॉलिंग झाली आणि त्यानंतर बॅटिंग झाली आमच्याकडनं, त्याप्रमाणे आम्ही जेव्हा पहिली मॅच जिंकली तेव्हा आमचा आत्मविश्वास खूप वाढला आणि त्यानंतर आम्ही जी पकड पकडली त्यानंतर आम्ही मागे पटलोच नाही. अभिनंदन करण नावामध्येच आय थिंक ताकद असावी. अभिनंदन करण बेडेकर उमसे आगासनचा खेळाडू जो ठरला या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू. आई गावदेवी क्रिकेट संघ उंबार्ली आयोजित उंबार्ली चषक 2022 चा पर्व आपण अनुभवलं. सर्व विजेत्यांचं अभिनंदन, मान्यवरांचा आभार. कोणाचाही सत्कार सन्मान होणं या ठिकाणी राहिलं असेल तर मी मॅनेजमेंट कमिटीद्वारे आपली दिलगिरी व्यक्त करेन. ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली असं मी जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट, जय उंबार्ली. धन्यवाद.